जानिए क्या है गुरु की महिमा, कब होती है गुरु की प्राप्ति, कैसे काम करती है गुरु कृपा, क्या है गुरु सेवा का महत्व, क्या है गुरु पूर्णिमा का आध्यात्मिक महत्व, देखिए गुरु पूर्णिमा विशेष। गुरु गुंगे, गुरु बावरे, गुरु के रहिए दास, गुरु जो भेजे नरक को स्वर्ग की रखी आस। यानी गुरु चाहे गुंगा हो चाहे बावरा हो, गुरु तो हमेशा गुरु का हमेशा दास रहना चाहिए। गुरु यदि नरक को भेजे तब भी शिष्य को स्वर्ग की इच्छा रखनी चाहिए। यानी गुरु की महत्ता हमारे जीवन में इतनी अधिक है। गुरु पूर्णिमा को देखते हुए हमने विशेष कार्यक्रम का आयोजन किया है, जिसमें मेरे साथ है प्राध्यापक श्रीकांत भट्ट। सर, सबसे पहले तो आपको गुरु पूर्णिमा की बहुत बहुत शुभकामनाएं। आपको भी, सभी दर्शकों को। गुरु जो है ये एक बहुत गहन विषय है। गुरु यानी किसी का भी जीवन पलट सकता है, इतना यानी महान गुरु जो होता है। तो सर, गुरु को लेकर लोगों में कई प्रकार की जिज्ञासा है, इसलिए हमने ये गुरु पूर्णिमा को देखते हुए ये विशेष कार्यक्रम का आयोजन किया है। तो आप क्या हमारे दर्शकों को बताना चाहेंगे गुरु के संदर्भ में? सिटी चैनल की ओर से बहुत अच्छा प्रोग्राम आपने रखा है जी। आप सभी का अभिनंदन करता हूँ जी। गुरु को प्रणाम करके हम कार्यक्रम की शुरुआत करेंगे जी। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे। सर, जैसे ये जो आपने श्लोक कहा है अभी, ये भारतीय संस्कृति का एक बहुत प्रमुख त्योहार है गुरु पूर्णिमा। लेकिन आश्चर्य की बात यह है कि गुरु पूर्णिमा का क्या महत्व होता है ये अभी सही तरीके से लोगों को पता नहीं है। इसलिए हमने आपको यहाँ बुलाया है ताकि आप इसके आध्यात्मिक इसके क्या महत्व है और क्या गुरु की एक महिमा कितनी होती है, गुरु एक क्या कर सकता है, इसको लेकर हमने ये कार्यक्रम का आयोजन किया है। तो जैसे मैंने अभी कहा कि अध्यात्म, तो सर अध्यात्म की आप काफी अच्छी जानकार है, तो अध्यात्म यानी क्या? अध्यात्म हा जो शब्द है जी, हा दोन शब्दांचा मिळून बनलेला है जी। अधि अधिक आत्मा, अधि म्हणजे आत किंवा बाहेर, आणि आत्मा म्हणजे शरीरात असणारा चैतन्यमय आत्मा। तर या शरीरामध्ये असणाऱ्या आत्म्याच्या आत आणि बाहेर काय आहे हे शास्त्र म्हणजे अध्यात्मशास्त्र, आणि या अध्यात्मशास्त्राचे जाणकार फक्त गुरु असतात। म्हणून भारतीय परंपरेमध्ये गुरु शिष्य परंपरा सगळ्यात महत्वाची आहे, आणि गुरुशिवाय हे अध्यात्मशास्त्र कोणालाही सांगता येत नाही किंवा त्याची उकल गुरुशिवाय कोणीही करू शकत नाही। म्हणून अध्यात्मशास्त्र हे गुरूंचं शास्त्र आहे, आणि गुरु पौर्णिमेनिमित्तानं आज अध्यात्मशास्त्राची ओळख आपण करून घेणार आहोत, गुरूंचं महत्व जाणून घेणार आहोत, गुरूंची प्राप्ती कशी होणार आहे आणि अध्यात्म आपल्या जीवनामध्ये का महत्वाचं आहे, कारण आपल्या जीवनातल्या सगळ्या प्रश्न व त्याची उत्तर फक्त अध्यात्मामध्ये आहे, इतर कुठेही त्याची उत्तर मिळू शकत नाही। म्हणून आपल्या ऋषी मुनींनी आपल्याला अध्यात्म करा, साधना करा असं वारंवार सांगून ठेवलेलं आहे जी। म्हणून अध्यात्माचा अभ्यास आपण करणार जी, आणि अध्यात्म काफी जरूरी आहे, लोक काफी मायने रखतात। बरोबर सर, जैसे अपने अध्यात्म का तो बताया, लेकिन इसमें योग साधना का भी हम काफी सुनते हैं, तो ये भी आवश्यक होती है? हाँ, साधनेचे अनेक प्रकार आहेत, हठ योग आहे, मंत्र योग आहे, ध्यान योग आहे, गुरुकृपा योग आहे, कर्मयोग आहे, भक्ती योग आहे, परंतु आपल्याला नुसती योग साधना करून चालत नाही, तर योग्य साधना केली पाहिजे, आणि योग्य साधना कुठली हेच लोकांना माहिती नाही जी। आज 99% लोक मनाने सगळं करताना पाहतो आपण, तेव्हा धर्माचं कोणाला विचारत नाही काय करायला पाहिजे कसं करायला पाहिजे। त्याच्यामुळे अनेक वर्ष अध्यात्मामध्ये असूनही त्यांची फारच थोडी प्रगती झालेली आपल्याला आढळते। म्हणून अध्यात्मामध्ये योग्य साधना करणं आवश्यक आहे, योग्य साधना केली तरच जीवनामध्ये गुरूंची प्राप्ती होते, नाही तर गुरु जीवनामध्ये येतच नाही, हा सिद्धांत आहे। मग योग्य साधना कुठली मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। ईश्वराने आपल्याला अशा कुळात जन्माला घातलेलं असतं
की त्या कुळामध्ये दिलेली जी कुलदेवता आहे त्या देवतेची साधना केली तरच आपली व्यवहारातली आणि आध्यात्मिक उन्नती होऊ शकते. आणि मनुष्याचं ध्येय आहे जन्माला आल्यावर ईश्वराची प्राप्ती करून घेणे. त्यासाठी ईश्वर त्याला योग्य त्या कुलदेवतेच्या कुळात जन्माला घालतो. त्या व्यक्तीने त्या कुलदेवतेची नामसाधना सुरुवात केली पाहिजे. नामसाधनाच का तर कलियुगामध्ये इतर कुठल्याही साधना जास्त फलदायी ठरत नाही. म्हणून कुलदेवतेचं नामस्मरण करायला लागलो तर ती योग्य साधना होते. त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये व्यावहारिक आणि आध्यात्मिक उन्नती होते. याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी त्यांची कुलदेवता तुळजा भवानीची आराधना केली आणि सर्व प्राप्त करून घेतलं. तर आपणही तीच साधना जर केली तर ती योग्य साधना होते आणि या योग्य साधनेनेच आपल्याला गुरुंपर्यंत पोहोचता येते. म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये साधकांनी योग्य साधना करणं आवश्यक आहे. सर याने अभी आपने जो बताया इससे यही साबित हो गया कि आप देखते हैं कि हजारों लोग मंदिर में जाते हैं, फूल चढ़ाते हैं, हार चढ़ाते हैं, घंटा बजाते हैं, तो ये सब तो ठीक है, अच्छी बात है, इसके कोई विरोध नहीं है. लेकिन सही तरीके से जैसे आपने बताया कि अगर उसका ज्यादा फल अगर हमको लेना है तो योग साधना जैसे आपने बताया वो करना बहुत जरूरी है. क्योंकि ये भी अच्छी बात है, बहुत अच्छी बात है मंदिर भी जाना. लेकिन अगर हम सही तरीके से अगर उसको पाने की कोशिश करें, सही मार्ग से अगर चले, या जो पुराणों में जो प्राचीन काल से चले आ रहा है उसका अगर हम अवलंबन करें तो काफी हद तक हमको जो है उनका कृपा जो है गुरु की वो बड़े प्रमाण में मिल सकती है अभी जो मिल रही है उसकी तुलना में. चलिए आगे चलते हैं. जैसे आपने गुरु पूर्णिमा का हम गुरु का विषय लेकर बैठे हैं तो सर गुरु की प्राप्ति कैसे होगी? आपने एकदम सही क्वेश्चन पूछा है. आपल्या सगळ्या लोकांना गुरूंची प्राप्ती कशी करावी हेच माहिती नाहीये. आणि आपल्याकडे जे प्रवचनकार किथा कर्थनकार कीर्तनकार ते नुसतं येऊन महत्व सांगतात पण गुरूंची प्राप्ती कशी करायची सांगतच नाही. गुरूंची प्राप्ती करण्यासाठी दोन साधना कराव्या लागतात, त्याच्याशिवाय गुरु आपल्या जीवनात येत नाही. पहिली साधना म्हणजे आपल्या कुलदेवतेचा जप करणे आणि त्या जपाची संख्या प्रत्येकाची वेगवेगळी असते. ती संख्या पूर्ण झाल्याबरोबर कुलदेवता आपल्याला गुरूंकडे घेऊन जाते. आपल्या कुलदेवतेला आपले गुरु कोण होणार आहेत हे माहिती असतं आणि ती कुलदेवता तिच्या प्रसन्नतेने ती आपला हात गुरूंच्या हातामध्ये घेऊन जाते आणि त्यावेळेस आपल्याला गुरूंची प्राप्ती होते. म्हणून कुलदेवतेची साधना करणं अत्यंत आवश्यक आहे आणि तिची जर साधना केली नाही तर आपल्याला या जीवनामध्ये गुरुप्राप्ती होणं जवळपास अशक्य आहे. म्हणून योग्य साधनेकडे आपण वळलं पाहिजे आणि म्हणूनच आज आपण हा कार्यक्रम घेतो आहे. लोकांना योग्य ते कळावं. गुरु पौर्णिमा म्हणजे काय नस कळता, गुरु प्राप्ती कशी होते हे कळणं फार महत्वाचं आहे. गुरु प्राप्ती झाली तर गुरु पौर्णिमेला महत्व उरणार आहे. म्हणून प्रत्येकाने गुरु प्राप्ती करण्यासाठी कुलदेवतेची साधना करणं आवश्यक आहे. त्याच्या जोडीला दत्ताची उपासना आवश्यक आहे कारण दत्त आपल्या गुरूंची भेट घालून देत असतात. म्हणून पृथ्वीवर दत्तगुरूंचं वास्तव्य आहे आणि दत्तांचं हे कामच आहे प्रत्येकाला त्याच्या गुरुपर्यंत घेऊन जाणे. म्हणून दत्ताची साधना आणि कुलदेवतेची साधना हा गुरु प्राप्तीचा योग्य मार्ग आहे. जसे आपने बताया की गुरु की प्राप्ति बहुत जरूरी है तो महाराज सर मुझे इतना बताइए कि जो हम अगर खुद अगर गुरु मनाए तो ये सही है या गलत? एकदम चांगला प्रश्न विचारला तुम्ही. आपण मनाने गुरु करायचे नसतात. कुठल्याही संतांनी मनाने गुरु केलेले आहेत का? एक तरी उदाहरण मला दाखवा. आणि मनुष्य प्राणी मात्र आपल्या मनाने गुरूंची निवड करतो. म्हणजे गुरुपेक्षा या माणसाला जास्त समजते की माझे गुरु कोण आहे. तर शास्त्रामध्ये असा कुठलाही नियम नाही. स्वतःच्या मनाने गुरु करू नये असाच अध्यात्मामध्ये नियम आहे. 98% लोकांना हा नियम माहीत नसल्यामुळे ते मनाने गुरु करून बसतात आणि मनाने गुरु केलं तर तसा फायदा होत का? फल की प्राप्ती नाही होती, उनका जीवन भी वर्ष चले जाते. आपण आधारी पडलो तर मनाने औषध घेतो का? आपण डॉक्टरकडे जाऊन औषध घेतो तेव्हा फायदा होतो. अध्यात्मामध्ये तर जीवन मरणाचा प्रश्न आहे, इथे तो विचारलंच पाहिजे कोणाला. म्हणून गुरु प्राप्ती ही आपणहून करायची नसते, गुरु स्वतःहून आपल्या जीवनात येतात हे खरं शास्त्र आहे आणि त्यासाठी योग्य साधनेची जोड मात्र असायला पाहिजे. सर मैंने एक कथा अभी सुना था और पढ़ा भी था कि एक बार भगवान विष्णु के पास नारद ऋषि बैठे हुए थे. उन्होंने उचित सम्मान किया, विष्णु जी ने नारद जी का काफी सम्मान किया. और जब जाने लगे तो जाने के बाद उन्होंने लक्ष्मी जी से कहा जहां पर नारद ऋषि बैठे थे उस जगह को गोबर से लीप दो. तो ये बात नारद जी ने सुन ली.
सुनने के बाद उन्हें बड़ा आश्चर्य हुआ और बुरा भी लगा कि मैं जहाँ पर बैठा हूँ, बैठा था वहां पर विष्णु जी ने कहा कि गोबर से लिप दो, ये क्या बात हुई। वे वापस लौटे और उन्होंने प्रश्न किया तो विष्णु जी ने नारद जी से कहा कि हे नारद मुनि, आप जो है आप देव ऋषि है, इसलिए मैंने आपका सम्मान किया, लेकिन आप बिना गुरु के है, यानी निगुरे है आप, करके मैंने वो जगों को गाय से लीपने लगाया, क्योंकि जो जिसका गुरु नहीं होता उसको कोई सम्मान नहीं मिलता, लेकिन आप देव ऋषि है करके मैंने आपका सम्मान किया, तो फिर इसके लिए मुझे क्या करना होगा। तो नारद जी ने पूछा विष्णु जी से मुझे क्या करना होगा, तो विष्णु जी ने कहा कि पहले आप गुरु बना कराइए। फिर वो पृथ्वी लोक पे गए, देखा तो एक मछुआरा था, तो उन्होंने लगा कि मैं तो देव ऋषि हूँ और ये मछुआरा। फिर वापस आए, वो तो मछुआरा है, बोले मैंने आपसे कहा कि पहले आप गुरु बनाइए। फिर तो फिर वो जाते, फिर आप उनको बोलते कि भाई मुझे आप अपना शिष्य बना लीजिए, आप मेरे गुरु बन जाइए, तो मछुआरा मान जाता है। फिर वे वापस जाते हैं वहां पर, विष्णु जी बने बोले मछुआरे को बना लिया, बोले लेकिन महाराज बोले मैं उनसे क्या सीखूंगा, बोले वो तो वो अज्ञानी खुद है। तो विष्णु जी ने क्रोधित होकर उन्हें कहा कि तुमने गुरु निंदा की है, गुरु निंदा सबसे घोर पाप है, तुम वापस जाओ 84 योनि भटको। उसके बाद उन्होंने उसका उपाय किया कि भाई जा वापस गुरु के पास गए और पूछे गुरु जी तो ऐसा अनर्थ हो गया, उन्होंने मुझे 84 तो आप एक काम कीजिए, बोले 84 योनियों का चित्र बनाइए और उसके ऊपर उनकी घूमकर वापस उन्हें क्षमा मांग लीजिए, यानी गुरु का इतना महत्व तो उसमें बताया गया। तो सर ये तो मैं एक पुरातन कथा मैंने आपको गुरु के महत्व की बताया, तो अब फिर जब आपने बताया कि अपने मन से गुरु नहीं बनाना चाहिए, तो फिर गुरु प्राप्ति कैसे होती, कब होती है? आपका प्रश्न एकदम बराबर है जी। प्रत्येकाच्या जीवनामध्ये कुलदेवतेची उपासना झाल्याशिवाय गुरूंची प्राप्ती होतच नाही, हा नियम आहे जी। हा नियम साधू संतांना माहिती आहे जी। त्याच्यामुळे साधू संत कुलदेवतेची आधी साधना करतात आणि मग गुरूंकडे जातात। तुकाराम महाराजांनी सुद्धा त्यांचं कुलदैवत विठ्ठल त्याची उपासना केल्यावर त्यांच्या जीवनामध्ये गुरूंची प्राप्ती झाली। बाबाजी चैतन्य त्यांचे गुरु आले, स्वप्नामध्ये त्यांनी मंत्र दिला रामकृष्ण हरी। म्हणजे तुकाराम महाराजांनी आपल्या मनाने गुरु नाही केले, तर कुलदेवतेची उपासना झाल्यावर त्यांच्या जीवनात गुरूंची प्राप्ती झाली। म्हणून आपल्या अध्यात्मामध्ये नियम आहे, गुरु शोधू नका, सापडणार नाही। गुरु आपोआप आपल्या घरी येतात, आपण शिष्याच्या पातळीला गेलो पाहिजे। जोपर्यंत आपली शिष्याची पातळी होत नाही, हमारे में ये शिक्षा शिष्य की योग्यता होनी चाहिए, तब हमें गुरु बरोबर मिल जाएंगे, ऑटोमेटिक मिल जाएंगे। तो हम लोग शिष्य की ओर बढ़ने का प्रयास करना चाहिए, आपण शिष्याच्या पातळीला गेलो पाहिजे। खरं गुरु प्राप्तीचं शास्त्र असं आहे की आपल्या शरीरामध्ये जो सत्व गुण असतो, प्रत्येकाच्या शरीरामध्ये 3 गुण आहेत, सत्व रजत तम। तर या सत्व गुणांची वाढ जोपर्यंत 55% होत नाही तोपर्यंत वातावरणामधलं जे गुरुतत्व आहे ते सूक्ष्म आहे। आता गुरुतत्व म्हणजे आपल्याला असं वाटतं की दाढी वाढलेले, हातात कमंडलू घेतलेले, भगवे कपडे घातलेले, जटा वगैरे वाढलेले अशी व्यक्ती म्हणजे गुरु, तसं नाही आहे। तर गुरु हे सूक्ष्म तत्व आहे, ते 24 तास काम करत असते आणि अशा तत्वाचं लक्ष आपल्याकडे जाण्यासाठी आपल्या शिष्याची पातळी म्हणजे 55% सत्वगुण आपल्या शरीरातला वाढला पाहिजे, तोपर्यंत गुरूंची प्राप्ती होतच नाही, हा अध्यात्माचा मोठा नियम आहे। आणि 98% लोकांना ही माहिती नसल्यामुळे त्यांच्या जीवनात गुरु प्राप्ती होत नाही असं शास्त्र आहे। सर जैसे गुरु की प्राप्ति का तो आपने बताया, फिर हमने गुरु मंत्र भी एक सुना है, तो ये फिर क्या होता है, गुरु मंत्र कैसे मिलता है? सगळ्यात पहिले गुरूंची कृपा व्हायला सुरुवात होते, त्यानंतर गुरु 55% पातळी झाली की त्या व्यक्तीला आपला शिष्य म्हणून स्वीकार करतात आणि त्याला त्याची योग्यता पाहून, आता ही योग्यता म्हणजे त्याच्या पंचमहाभूताच्या शरीरामध्ये ईश्वराचं कुठलं तत्व कमी आहे हे ओळखून ते तत्व वाढवणारा मंत्र त्याला देतात, त्याला गुरु मंत्र असं म्हणतात। महागुरुमंत्र म्हणजे नुसते अक्षर किंवा शब्द नसतात, तर या गुरुमंत्रामध्ये गुरुंनी आपली संकल्पाची शक्ती टाकलेली असते, आपलं चैतन्य टाकलेलं असते, आपला अनुग्रह असतो, तसाच त्यामध्ये त्यांचा संकल्प असतो आणि म्हणून तो गुरुमंत्र श्रेष्ठ असतो। एकदा की गुरुमंत्र मिळाला की आपण लढाई जिंकली,
मग फक्त गुरुमंत्राचाच पुढे आपल्याला गुरुंनी सांगितलेल्या प्रमाणे पूर्ण जप करावा लागतो. जोपर्यंत आपण मोक्षाचे अधिकारी होत नाही, ईश्वराशी एकरूप होत नाही, तोपर्यंत आपल्याला गुरुमंत्राचा जप करावा लागतो. तो मध्यात सोडून देता येत नाही, टाकून देता येत नाही. बरेच लोक गुरुमंत्र घेतात आणि गुरुंनी सांगितलेली साधना करत नाही. त्यांनी 11 माळा जपायला सांगितली असेल तर रोज 11 पण माळाचा जप करत नाही, मग त्याची पॉवर हळूहळू कमी होऊन जाते आणि तो मंत्र निष्फळ होतो. म्हणून गुरु लवकर मंत्र देत नाही, लाखातून एखाद्याला गुरुमंत्र मिळतो. असं गुरुमंत्र प्राप्तीचं शास्त्र आहे. सर, गुरु प्राप्ती हो गई, गुरुमंत्र भी हो गया, फिर अब आता है गुरुकृपा. तो गुरुकृपा कैसे कार्य करती है? चांगला प्रश्न विचारला तुम्ही. आता गुरु आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर ते आपल्या आध्यात्मिक जीवनाशी संबंधित गोष्टीकडे जास्त लक्ष देऊन असतात, त्यांना व्यावहारिक गोष्टीशी काही घेणं देणं नसतं. मग ते अदृश्य रूपानं आपल्या शिष्यावर कृपा करत असतात, त्याला गुरुकृपा असं म्हणतात. आपण 24 तास गुरुकृपेच्या छायेमध्ये राहिलो पाहिजे, तरच आपण गुरुपौर्णिमेचा आनंद घेऊ शकतो. मग आता ही गुरुकृपा कशी असते हे समजून घेऊया. त्यासाठी मी एक सोपं उदाहरण सांगतो. समजा एखाद्या शत्रूला आपल्याला मारायचं असेल तर गुरु कसं करतात? सुरुवातीला शत्रू जर दिसला तर त्याला गुरु म्हणतात याला बंदुकीने मारता येते. म्हणजे शत्रू समोर उभा आहे तर आपल्याला दिसतोय आपण गोळी मारून त्याला नष्ट करू शकतो. पहिला प्रकार गुरुकृपेचा. आता गुरु लपून बसला आहे, शत्रू लपून बसला आहे, आता तो डोळ्यांनी दिसत नाहीये. तेव्हा गुरु काय करतात? एखादा बाण घेतात, तो बाण आणि त्याच्यावर त्या शत्रूचं नाव टाकतात मंत्रांनी आणि तो बाण सोडतात. आता हा शत्रू कुठेही जर लपलेला असेल तर तो बाण त्याला जाऊन लागतो आणि तो नष्ट होतो. अर्जुन हेच करायचा. अर्जुन जेव्हा शत्रूवर बाण टाकायचा तेव्हा शत्रूचं नाव त्या बाणाच्या टोकावर कोरायचा मंत्रांनी आणि बाण सोडायचा. तो बाण त्रिभुवनात कुठेही शत्रू लपला तर त्याला जाऊन लागायचा. हा गुरुकृपेचा दुसरा टप्पा. आता दोन्ही नाही आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये गुरु काय करतात? नुसतं मंत्राचा प्रयोग करतात. सूक्ष्म म्हणतात. नुसतं मंत्र जरी गुरुंनी म्हटलं तरी आपोआप शत्रूला तिकडे नष्ट होता येते. हा तिसरा टप्पा झाला गुरुकृपेचा. आता चौथ्या टप्प्यामध्ये गुरुंना मंत्रही म्हणावं लागत नाही. गुरुंच्या मनामध्ये नुसता संकल्प जरी आला बसल्या बसल्या की माझा हा शत्रू इथे येत आहे तो नष्ट होऊन जाऊ दे, तो तिकडल्या तिकडे आपोआप नष्ट होतो. एवढं सामर्थ्य गुरुंच्या मंत्रामध्ये संकल्पामध्ये असते. आणि आता त्याच्याही पुढे गेलेले जे गुरु असतात त्यांना हे करावं लागत नाही, ते नुसते अस्तित्वाने त्याला मारू शकतात. तर या 5 टप्प्यामुळे गुरुंची कृपा साधकाला अनुभवता येते. साधकाच्या जीवनात सुद्धा गुरु हे 5 टप्पे वापरून त्याच्यावर कृपा करतात. जसं सूर्य उगवल्यावर सगळेजण कामधंद्याला लागतात. सूर्य प्रत्येकाला जाऊन सांगत नाही की तुम्ही कामधंद्याला सुरुवात करा. तसंच हे गुरुकृपेचं शास्त्र आहे. सर, आपने तो बहुत ऐसी जानकारी दी है जो शायद ही बहुत कम लोगों को पता होती है. इससे हमारे जो दर्शक है उन्हें पता ही होगा कि गुरु की प्राप्ति कैसे करें, गुरु की कृपा होने के बाद क्या क्या आप हो सकते हैं, कितनी उन्नति पा सकते हैं. सर, मेरा एक ऐसा प्रश्न था कि जो संसार है, दुनिया है, इसमें फिर पैसा जो व्यवहार आ गया और गुरु फिर आते हैं, तो इसमें आपसी संबंध होता है क्या? बहुत अच्छा प्रश्न आपने पूछा. गुरुंचा संबंध आपल्या पारमार्थिक जीवनाशी असतो, आध्यात्मिक जीवनाशी असतो. गुरुंना तुम्ही संसारात काय करता, कसे वागता, याच्याशी काही घेणं घेणं नसते. व्यवहार व्यवहाराच्या जागी असतो, परमार्थ परमार्थाच्या जागी असतो. आज लोकांना असं वाटते की गुरुंनी माझे व्यवहारातले प्रश्न सोडवावे, माझ्या मुलाला नोकरी लावून द्यावी, माझं शेत विकून द्यावं, माझ्या मुलीला मुलगा व्हावा, मुलीचं लग्न होऊन जावं. आणि किसमें हमारा फायदा है? गुरु को फिर चाहते की भाई मेरा फायदा गुरु कैसे करवा सकते है, इसलिए उनको वो गुरु के पास जाते हैं. लेकिन गुरु को उनसे कोई लेना देना नहीं रहता. संसार वेगळा, व्यवहार वेगळा, परमार्थ वेगळा. गुरु जीवनामध्ये जेव्हा येतात तेव्हा शिष्याची पारमार्थिक प्रगती करून घेण्यासाठी ते येत असतात. त्यांना या व्यवहारातल्या गोष्टीशी तसा काही घेणं देणं नसते. म्हणून यांचा संबंध जरी असला, आता व्यवहारामध्ये आपण पैसे जमवायला सांगतो, संसारामध्ये आपण म्हणतो बगीचा घे, शेत घे, प्लॉट घे, घर घे, पैसा जमवून ठेव, बचत कर. अध्यात्मामध्ये गुरु शिष्याला नेमकं उलटं सांगतात, अरे पैसा जमा करून तुझ्या जवळ्या जवळ वाटून
सगळ्यांना देवता मिथ्या आहे, संसार मिथ्या, जग मिथ्या, व्यवहार मिथ्या, असं गुरु त्याला सांगत असतात. म्हणून गुरूंचा संबंध अध्यात्माशी आहे, व्यवहाराशी आणि संसाराशी तसा नाही आहे. म्हणून गुरूंकडे व्यवहारातलं किंवा संसारातलं काहीही मागू नये असं शास्त्र आहे. पण कलियुगातल्या लोकांना गुरु प्रश्न सोडवायसाठी जो भी है, जो लोग है, अगर गुरु की प्राप्ति चाहते हैं तो उनको अध्यात्म से कुछ लेना नहीं. हाँ. उनको चाहिए कि मैं एक गुरु बना लूं और वो जो गुरु है वो मेरे सारे काम हल कर दे, मेरे घर अच्छा बना दे, मुझे पैसे से मालामाल कर दे, मेरे बच्चे हैं उनको बड़ी बड़ी सर्विस पे लगा दे. इसलिए गुरु की इच्छा पाने की इच्छा रखते है और गुरु इसलिए जो ऐसी भावना रखता है इसलिए गुरु जी उनको नहीं मिल पाते है. ये एक हमारी शोकांतिका. सर एक और प्रश्न था कि जैसे आपने गुरु कृपा बता दी, गुरु प्राप्ति, गुरु मंत्र भी बता दिए, अब एक रह गया गुरु सेवा. गुरु सेवा का महत्व क्या होता है? एकदम अच्छा क्वेश्चन है. गुरुजी सेवा करायला गुरु पौर्णिमा हा उत्सव वर्षातून एकदा गुरु जी साजरा करतात. जी जी. वास्तविक गुरुंची सेवा जी हे इतकं महत्वपूर्ण आहे की गुरुंना जिंकायचं असेल तर त्यांच्या सेवेने जिंकता येतं. आज आपण गुरुंना सगळं काही देतो, हार वगैरे कुछ राहत नाही, गुरुंना काहीच नसतं. आज लोक गुरुंसाठी हार पेढे उदबत्ती काय काय भारी भारी सगळं घेऊन जातात, पण गुरुंची सेवा करायला कोणी तयार नाही आहे. मग गुरु तत्व सेवा केल्याशिवाय मिळत नाही. म्हणून अध्यात्मामध्ये म्हण आहे, गुरु जो है वो सेवा के भूखे होते, जो करेगा सेवा उसको मिलेगा मेवा, हे अध्यात्माचं तत्व आहे. मग गुरु पौर्णिमेला गुरुंची सेवा करण्याची शिष्याला संधी दिली जाते. स्थूलातले गुरु येतात, गुरु आपल्या शिष्यांकडून पाय धुवून घेतात, पूजा करून घेतात, ही एक प्रकारची सेवा झाली. एरवी शिष्य गुरु बाहेर गावी असल्यामुळे हे करू शकत नाही, तर त्याला गुरु पौर्णिमेला ही संधी प्राप्त होत असते आणि गुरुंच्या सेवेनी सगळी उन्नती होते, आपण ईश्वरापर्यंत जाऊ शकतो. म्हणून सेवा हाच गुरुंचा परमधर्म आहे आणि गुरुप्राप्तीचं मर्म आहे. गुरुप्राप्ती किंवा गुरु पौर्णिमा ही सेवासाठी प्रसिद्ध आहे. आपल्याला जर लवकर गुरु प्रसन्न वाटत असेल तर आपण गुरुंची सेवा केली पाहिजे. सेवा करणे म्हणजे काय? गुरुंचे हातपाय दाबून देणे, पाय दाबून देणे, गुरुंना खाऊ घालणे, आंघोळ घालणे, या छोट्या छोट्या गोष्टी जरी असल्या तरी गुरुंची खरी सेवा म्हणजे काय आहे? तर जगाला अध्यात्म समजावून सांगणे, जगाला साधना कशी करायची हे समजावून सांगणे, अध्यात्माचा प्रसार करणे आणि समाजाचा खालावलेला स्तर पुन्हा उंचावून धर्माचं रक्षण करणे, लोकांना देवा धर्माकडे वळवून त्यांची साधना करून घेणे, ही गुरुंची खरी सेवा आहे. याला 100 मार्क आहे. म्हणून गुरु सेवा सगळ्या संतांनी केलेली आहे. तुम्ही प्रत्येक उदाहरण जर पाहिलं संतांच्या जीवनातलं, सगळे संत गुरुंच्या सेवेतच रममाण झालेले आहेत. एकनाथ महाराज तर झोपत पण नसत, 24 तास गुरुंची सेवा, त्यांचे गुरु जनार्दन स्वामी, गोंदवलेकर महाराज त्यांच्या गुरुंची सेवा करत, सगळे संत त्यांच्या गुरुंची सेवा करूनच मोठे झाले आहेत आणि गुरुपदाला प्राप्त झाले आहेत. म्हणून गुरु सेवा हा गुरु पौर्णिमेचा मुख्य भाग आहे आणि गुरु पौर्णिमेला जेव्हा आपण खरी गुरु सेवा करतो तेव्हा त्याचं फळ 1000 पटीने मिळते. याचं कारण असं की दररोज गुरुतत्व वातावरणामध्ये असते पण गुरु पौर्णिमेला ते 10 पट जास्त असतं. म्हणून 1000 पटीनं गुरु पौर्णिमेचा फायदा होतो. म्हणून गुरु पौर्णिमेची सेवा करून 1000 पटीचं फळ प्राप्त करता येते. म्हणून साधकाच्या जीवनामध्ये गुरु पौर्णिमा सगळ्यात मोठा सण समजला जातो. आज आपण सुद्धा ही जी सेवा करतोय ती गुरु पौर्णिमे निमित्त करतो आहे. आपण पण 1000 पटीचे भागीदार होणार आहोत. सर गुरु पौर्णिमा में अर्पण का बहुत महत्व होता है, अर्पण का क्यों करते हैं? आता अर्पणाचं शास्त्र बऱ्याच लोकांना माहित नाही आहे. अर्पण म्हणजे आपल्याजवळ जी वस्तू आहे ती गुरुंना अर्पण करणे. आता लोकांना काय वाटते की गुरुंना गुरु पौर्णिमेला पैसे का द्यावे लागतात? बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न असतो की तुमचे गुरु पैसे का मागतात गुरु पौर्णिमेला? गुरु पौर्णिमेला गुरु पैसे एवढ्यासाठी मागतात की तुमची जे काही मागच्या जन्मातले हिशोब असतात त्याच्या मागच्या जन्माचे, त्याच्या मागच्या जन्माचे, हे सगळे तुमच्या शरीरामध्ये लपलेले असतात. हे गुरुंना आत्मज्ञान झाल्यामुळे ते कळतं की याचे देवाणघेवाण हिशोब खूप शिल्लक आहे, त्याच्यामुळे याची प्रगती होत नाही आहे. पण याचे हे हिशोब संपवण्यासाठी यांनी त्याचा हिशोब फेडला पाहिजे. समजा मी मागच्या जन्मी एखाद्याची 100 रुपये उधार घेतले असेल आणि मी ते परत नाही केले तर तोही मृत्यू पावला, मी पण मृत्यू पावलो, पण हे 100 रुपयाचा हिशोब बाकी आहे ना, मला त्याला दिले द्यायचेच आहे, पण तोही हजर नाही, मी हजर नाही.
तर आमचे हे दोन्ही संबंध अनेक जन्म कायम टिकून राहतात, त्यालाही अनेक जन्म घ्यावा लागतात, मला एक जन्म घ्यावा लागतात, पुन्हा दोघेही आम्ही मनुष्य जन्मात येईपर्यंत तो मला पैसे देऊ शकत नाही किंवा मी त्याचे पैसे परत करू शकत नाही. हा याला देवाणघेवाण हिशोब असं म्हणतात. आणि या देवाणघेवाण हिशोब पूर्ण होण्यासाठी गुरु पौर्णिमेला अर्पण करण्याचं शास्त्र आहे. अर्पण करणे म्हणजे आपल्याजवळ जे आहे ते गुरूंना अर्पण करणे. मग त्याला पैसा दिला पाहिजे असं नाही, तन आहे शरीराने सेवा कर, मन आहे नामस्मरण कर, धन आहे अर्पण कर, गुरुंची सेवा कर, तर गुरु तुला त्याच्यात तारून देणार आहे आणि गुरु तुझ्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणार आहे. आपण आसक्ती असल्यामुळे दुःखी आहोत, ती आसक्ती सुटण्यासाठी गुरु अर्पण मागतात. शिवाजी महाराजांना अर्पण करतो अच्छाई रामदास स्वामींनी अर्पण मागितलं, शिवाजी महाराजांनी पूर्ण राज्य समर्थांच्या जोडीमध्ये घालून दिलं, पूर्ण राज्य. आता रामदास स्वामींनी ते राज्य घेऊन बसले का त्या राज्यावर जाऊन? दुसऱ्या मिनिटाला शिवाजीला सांगितलं, महाराज हे तुमचं तुम्हाला परत. म्हणजे गुरूंना लोभ नसतो, त्यांना पैसे घेऊन काय करायचं आहे? साईबाबाला इतके करोडो रुपये देत होते लोक, साईबाबाने एकतरी पैसा घेतला का? संत गजानन महाराजांना इतके लोक पैसे देत आहेत रोज, महाराज एकतरी घेत होते का पैसे? एकतरी रेशमी कपडे घातलं का, काही माडी बांधली, बंगला घेतला, काही नाही. त्यांना काहीच घेणं देणं नसते. तुमचे हिशोब नष्ट करण्यासाठी, तुमची आसक्ती नष्ट करण्यासाठी ते तुम्हाला पैसे मागत असतात. म्हणून गुरु पौर्णिमेला पैसे जर दिले, एक रुपया जरी दिला तर 1000 रुपये दिल्याचं फळ मिळतं. हे अर्पणाचं शास्त्र 99% लोकांना माहिती नाही. म्हणून गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने हा विषय आपण दर्शकांपुढे मांडतोय. त्यांनी गुरु पौर्णिमेला आपापल्या यथाशक्ती अर्पण करावं आणि या संसाराच्या देवाणघेवाणाच्या बंधनातून मुक्त व्हावं, हाच गुरु पौर्णिमेचा खरा संदेश असतो. सर एक और प्रश्न था की गुरु पौर्णिमा का आध्यात्मिक महत्व क्या आहे और इसके लाभ जे होते वो कसे होते? आता गुरूंना माहित असतं की वर्षभर माझा शिष्य मला भेटत नाही, दूरगावी असतो, कुठे परगावी असतो, मग अशा सगळ्या शिष्यांना एकत्रित लाभ व्हावा म्हणून आषाढ पौर्णिमेला, गुरु पौर्णिमेला, गुरु आपली गुरु पौर्णिमा उत्सवाच्या निमित्तानं कार्यक्रम ठरवतात. खरं तर त्यांना अशा कार्यक्रमाची मुळीच गरज नसते. त्यांना हारतुरे सकारायची गरज नाही, त्यांना पितांबराची गरज नाही, त्यांना पेढे प्रसाद पैसे याची पण गरज नाही. पण शिष्यांची सेवा घडावी आणि त्यांना पुढचा टप्पा यावा, त्यांना आनंद प्राप्त व्हावा म्हणून गुरु पौर्णिमेचा आध्यात्मिक लाभ त्यांना मिळावा म्हणून गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम साजरा केला जातो. आणि गुरु पौर्णिमेचा आध्यात्मिक लाभ कसा असतो? तर या दिवशी फक्त 1000 पटीनी फायदा आपल्याला मिळवता येतो, एरवी 1000 पटीचा फायदा होत नाही. म्हणून गुरु पौर्णिमेला गुरु आपली सेवा करून घेण्याच्या उद्देशाने साधकांचा प्रगतीचा टप्पा यावा म्हणून, आणि साधकांना सुद्धा गुरु पौर्णिमेबद्दल कृतज्ञता व्यक्त व्हावी की गुरु आपल्यावर एवढी कृपा करतात, मग त्यांच्यावर कृतज्ञता पाहिजे आपली, आपण त्यांना शरण गेलो पाहिजे म्हणून हा कार्यक्रम गुरु ठरवतात. वास्तविक गुरूंना या कार्यक्रमाचं काही नसते, ते 24 तास आनंदात असतात. पण शिष्याला आनंद मिळावा, शिष्याची प्रगती व्हावी, शिष्याच्या अडचणी सुटाव्या, त्याला मार्गदर्शन करावं म्हणून स्थूलातले गुरु गुरु पौर्णिमेला आपला कार्यक्रम शिष्यांच्या आवडीसाठी करून घेतात, त्यालाच गुरु पौर्णिमेचं रहस्य म्हटलेलं आहे. महाराज अभी तो सर कई ऐसे कुछ ऐसी शंकाएं हैं जो हम उसका निराकरण आपसे करना चाहते हैं. जैसे आपने गुरु की महत्ता तो बता ही दी है, तो सर एक से ज्यादा हम गुरु बना सकते हैं? आता अध्यात्मामध्ये एकच गुरु असावा लागतो, अनेक गुरु असा भाग नाही आहे. गुरूंवर एकच निष्ठा असली पाहिजे. पण लोक काय करतात, हा गुरु नाही तो दुसरा, दुसरा नाही दुसरा. माझ्याकडे बरेच लोक येतात, ते म्हणतात मी 4 गुरु केले. आता 4 गुरु केले तरी याला काही फायदा झाला का? नाही. याला तत्वच माहिती नाही झालं, गुरु म्हणजे काय हेच माहिती नाही. एकापेक्षा अनेक गुरु करणं हा चुकीचाच पायंडा आहे, असं काही शास्त्रामध्ये कुठे नाही आहे. पण गुरूंनी जर सांगितलं असेल शिष्याची पातळी ओळखून, बरेचदा काही गुरु शिष्याला सांगतात अरे तुझं माझ्याकडे काम नाही आहे, तुझे गुरु ते आहे, तर तू तिकडे जा. तेव्हा गुरु शिष्यानी या गुरुनी सांगितल्यानुसार त्या गुरूंकडे जायला पाहिजे, एवढाच त्याच्यामध्ये एक नियम आहे. बाकी अनेक गुरु करणे हे शास्त्रात बसत नाही. सर घराणे में असा गुरु परंपरा आहे का? आता बरेच लोक आम्हाला सांगतात आमच्या घरामध्ये खूप गुरुंची कृपा आहे म्हणते, संतांची कृपा आहे, आम्हाला घराण्याला गुरु आहे म्हणाले. मी अकोटला एका ठिकाणी गेलो होतो, तिथे लोकांनी मला सांगितलं आमच्या घराण्याला गुरु परंपरा आहे म्हणे. गुरु परंपरा वगैरे असं काही भाग अध्यात्मामध्ये नाही आहे. प्रत्येक व्यक्तीचा गुरु हा त्या त्या जीवनाशी संबंधित असतो आणि प्रत्येक गुरु वेगवेगळ्या व्यक्तीला मंत्र देत असतो. गुरु वेगळा, व्यक्ती वेगळी. घराण्याला गुरु वगैरे असं काही भाग शास्त्रामध्ये कुठेही नाही.
सर इतना बताए तो एक सबसे जो इम्पोर्टेंट जो लोग दर्शक हमारे देख रहे होंगे कार्यक्रम, वो सोच रहे होंगे कि अभी तक मैंने प्रश्न क्यों नहीं पूछा, तो वही प्रश्न जो हमारे दर्शकों के मन में चल रहा है मैं वही प्रश्न पूछने वाला हूँ। सर जो हमारे गुरु हम जो बनाते हैं, जो गुरु हमें मिलते हैं, तो क्या हमारे जो व्यवहार होते हैं आर्थिक उसमें कोई सहायता करते हैं पानी वगैरह में? चांगला प्रश्न है। वास्तविक गुरुंना तुमच्या आर्थिक व्यवहाराशी काहीच घेणं देणं नसते, परंतु तुम्ही जर त्या आर्थिक व्यवहारामुळे अडचणीत येऊन तुमची साधना होत नसेल, तुमचं नामस्मरण होत नसेल, तर गुरु तुमचा आर्थिक फंडा दूर करतात। पण काही वेळास, नेहमी नाही, गुरु आर्थिक फंडा दूर करण्यासाठी नाहीच आपल्या जीवनात, गुरु पारमार्थिक देण्यासाठी आहे। म्हणून लोक अर्थाच्या संकटामध्ये गुरुंना आठवतात, गुरुंचं स्मरण करतात। पण गुरुंना जर तो अडथळा वाटत असेल साधने देणारा, तर गुरु त्याच्यामध्ये मदत करतात, नाही तर गुरु त्याच्याकडे डुंकूनही पाहत नाही। म्हणून साधकांनी काय करायला पाहिजे, गुरु कृपा योगानुसार साधना जर केली, या गुरु कृपा योगानुसार साधना म्हणजे नाम घेणे, सत्संगात जाणे, सेवा करणे, सर्वांवर प्रेम करणे आणि गुरुंना प्रसन्न करून घेणे, आपले स्वभाव दोष नष्ट करणे, असं मार्गाने गेलं तर गुरुंची कृपा लवकर होते। आणि सनातन संस्था नावाची संस्था लोकांना गुरुकृपा योगच सांगत आहे आणि आज संस्थेने इतकी प्रगती केली आहे की 67 लोक संत पातळीला गेले आणि हजारो साधक 61% सत्वगुण घेऊन पुढे सरकले, म्हणजे त्यांना जीवन मरणाच्या पेढ्यातून त्यांची सुटका झाली। तर गुरुकृपेचं महत्व अशा प्रकारे समाजाला सांगण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे आणि या संस्थेचा लाभ अनेक चांगले लोक घेत आहेत, त्याच्यामध्ये सुशिक्षित आहेत, वकील आहे, डॉक्टर आहे, प्राध्यापक आहे, मजूर आहे, रिक्षावाले आहेत, म्हणजे समाजाच्या सगळ्या सर्वस्तरातले जाती धर्मातले लोक योग्य साधना करून गुरूंची प्राप्ती करून घेत आहेत आणि गुरु पौर्णिमेचा आनंद घेत आहेत। मी तुम्हाला सांगू इच्छितो की 9 तारखेला म्हणजे उद्या जानोरकर मंगल कार्यालय केशवनगर इथे सायंकाळी 6 ते 8 या काळात गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम आयोजित केला आहे। आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाला यावं आणि गुरु पौर्णिमेचा लाभ करून घ्यावा असे मी आपला विनंती करतो। सर एक प्रश्न आहे, आखरी आहे। भारत संस्कृती प्रधान देश आहे, यहाँ पर संस्कृतीने गुरु को काफी महत्वपूर्ण स्थान दिया। जैसे पहली माँ जो होती, माँ होती है, पहला गुरु, उसके बाद फिर हमारे शिक्षक वगैरह होते हैं, फिर और अध्यात्म के जो गुरु मिलते हैं आगे चलकर वो होते हैं। लेकिन वर्तमान समय में और पिछले कुछ सालों में गुरु के जो देखने का नजरिया है वो काफी बदल गया है। आप समझ रहे होंगे, मैं ज्यादा डिटेल में नहीं बोलना चाहता हूँ, लेकिन जो भी, तो आप उसको किस नजरिए से देखते हैं, किस प्रकार से होना चाहिए? आता आधुनिक युगामध्ये आपल्याला जे गुरु पाहायला मिळतात आहे किंवा निर्णय कार्यक्रमातून गुरु मंत्र वाटला जातो आहे किंवा पैसे देऊन गुरु मंत्र दिला जातो आहे, फॉर्म भरून गुरु मंत्र दिला जातो आहे, हा खऱ्या गुरूंचा प्रकार नाही। समाजामध्ये जी धार्मिक सूज आलेली आहे एक प्रकारची, या अशा भोंदूंमुळे, मी भोंदू हा शब्द वापरतो खऱ्या गुरूंची क्षमा मागून, समाजामध्ये भोंदू गुरूंनी आपलं साम्राज्य पसरवलं असल्यामुळे आज गुरु तत्व बदनाम होत आहे, अध्यात्म बदनाम होत आहे आणि लोकांना खरं काय आहे ते माहिती नाही आहे, कोणी सांगत नाही आहे, त्याच्यामुळे लोक त्यांच्या मागे धावत आहेत आणि ते आपला बाजार वाढून बसलेले आहेत। अध्यात्मामध्ये या गोष्टीला कुठेही थारा नाही, म्हणून अशा गुरूंच्या नादी लोकांनी लागू नये आणि आपला पैसाही खर्च करू नये आणि आपला वेळ गमवू नये, योग्य साधना करावी, योग्य गुरूंची प्राप्ती करून घ्यावी। स्वतः गुरु आपल्या जीवनात येतात हे शास्त्र ठेवलं तर तुम्हाला या सगळ्या परिस्थितीतून सहज सुटका होईल आणि खरा अध्यात्म मार्ग गवसेल आणि आनंदाचे अधिकारी व्हाल। धन्यवाद श्रीकांत सर, आपने हमारे इस कार्यक्रम में आया और गुरु पूर्णिमा के महत्व और गुरु का क्या जिंदगी में महत्व होता है उसकी जानकारी दी। आशा है आपको हमारा यह कार्यक्रम जरूर पसंद आएगा। आप सभी दर्शकों को आरआरसी परिवार की ओर से गुरु पूर्णिमा की बहुत बहुत शुभकामनाएं। नमस्कार। दत्त दिगंबर दैवत माझे, दत्त दिगंबर दैवत माझे, हृदय माझा नित्य विराजे, दत्त दिगंबर दैवत माझे।